एका एका धर्माच्या संबंधाने बघूया. जरा जैन धर्माकडे जाऊया. जैन जैन धर्माची जी एस्टॅब्लिशमेंट होती, जी स्थापना होती, ती भगवान महावीरांनी केली. आणि महावीरांनी जैन धर्माची तत्व सांगितली. तत्व सांगताना ते म्हणाले, अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य. अस्तेय चोरी करू नका, ब्रह्मचर्य लग्न करू नका नव्हे. ब्रह्मचर्य एका स्त्रीने एका पुरुषाशी, एका पुरुषाने एका स्त्रीशी इमानित बारे राहणे. आणि अपरिग्रह, अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा साठा करू नका. आज घडीला जेवढं लागते तेवढंच घ्या, कल की बात कल देखी जाएगी. अपरिग्रह तत्व कहा किसने जैनिझमने. संपत्तीचा साठा करायचा नाही. थेरी किती चांगली आहे, परंतु आज घडीला भारतात सगळ्यात जास्त श्रीमंत कुठल्या धर्माची माणसं आहे? टाटा, बिर्ला, अंबानी, बियानी, लड्डा, चड्डा, छाबडा, छाजेर, चांडक, सुराना, सारडा, मुंदडा, ललवानी, सगळे जैन धर्मीय. अरे गेली कुठं प्रॅक्टिस धर्माची? धर्म काय सांगतोय आणि तुम्ही काय करताय? चला जरा दुसऱ्या धर्माकडे जाऊया, ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची एस्टॅब्लिशमेंट ही येशू ख्रिस्तांनी केली. पवित्र ग्रंथ बायबल क्रुसावर लटकवलं जात असताना सुद्धा येशू सांगत होता, हे प्रभु ये लोग क्या कर रहे हैं इन्हें पता नहीं है, कृपा करके आप इन्हें माफ कर दो. जे जीव घ्यायला आले त्यांच्यासाठी सुद्धा क्षमेचं दान मागणारा येशू ज्या धर्मात जन्माला आला, ज्या धर्माची नीव ठेवली, की माफीचं तत्वज्ञान त्याने शिकवलं. पण ते तत्वज्ञान इथे ख्रिश्चन धर्मामध्ये मात्र रुजलं नाही. पहा की जेव्हा ओबामा तिकडे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्याच ओबामांनी अगदी पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारलं, क्षमा नाही केली. काही लोक म्हणतील ताई सियासती बात आहे, अजिबात नाही. पाकिस्तान आपला शत्रू आहे का? आहे, बिलकुल आहे. परंतु कुठल्याही सार्वभौम देशामध्ये दुसरा एक देश घुसून मारहाण करतो हे नक्कीच जी लोकशाही व्यवस्था असते त्या लोकशाही व्यवस्थेनं आणि लोकशाही मूल्याला अमान्य असणारी गोष्ट असते. तत्वज्ञान गेलं कुठे यांचं, क्षमेचं? जरा तिसऱ्या धर्माकडे येऊया का? तिसरा धर्म बौद्ध धर्म. काय सांगितलं? पवित्र ग्रंथ त्रिपिटक नीव ठेवली सिद्धार्थ गौतमांनी. आणि तत्वज्ञान सांगतं की मूर्ती पूजा करायची नाही, मूर्तीमध्ये देव नाही. बौद्ध धर्माचं तत्वज्ञान मूर्तीमध्ये काहीच नाही असं सांगितलं गेलं. पण आज घडीला सगळ्यात जास्त पुतळे कुणाचे, मूर्त्या कुणाच्या पूजल्या जातात? त्या गौतम बुद्धाच्या. प्रॅक्टिस कुठे गेली? तत्वज्ञान काही वेगळं आहे, थेअरी काही वेगळी आहे आणि प्रॅक्टिस काही वेगळी आहे. तीच गोष्ट चला जरा इस्लामकडे येऊया. इस्लाम पवित्र ग्रंथ कुराण शरीफ नीव ठेवली महम्मद पैगंबरांनी. आणि इस्लामचा अर्थ कुराण शरीफने सांगितला. इस्लाम के मायने होते है अमन, इस्लाम यानी शांती. इस्लाम म्हणजे पीस, शांती, अमनचा तरीका जिथे सांगितला गेला. भारतातले नाही, मी पुन्हा गांभीर्याने शब्द उच्चारण करते, भारतातले नाही पण जगातल्या मेजर मेजर ज्या आतंकी संघटना आल्या त्यामध्ये इस्लाम धर्माचे का बरं आतंकी आले? तत्वज्ञान कुठे गेलं त्याचं? त्या तत्वज्ञानाची म्हणजे प्रॅक्टिस, थेअरी जितकी चांगली होती ती प्रॅक्टिस कुठे गेली? मग येऊया जरा पाचव्या धर्माकडे, आपला लाडका धर्म, ज्या धर्माबद्दल कुणीही कुठेही कसंही कितीही बोलावं त्याला तसं पेटेंट मिळालंय, तो धर्म म्हणजे हिंदू धर्म. धर्माचं तत्वज्ञान तसा त्याला कुणी एक मालक नाही. लय तिथं 18 पगड आहेत, काय बघायचं काम नाही. पहिलीचे 15, आदलीचे 16 जण आहेत, काय बघायचं काम नाही. तसा कुठला एकच ग्रंथ पण प्रमाण नाही, चिकार ग्रंथ आहेत. पण त्यातली त्यात ते कृष्णाला प्रमाण मानायला निघाले. आणि कृष्ण काय सांगतोय? कृष्ण म्हणतोय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत अभिख्यानम धर्मस्य तदा ज्ञानम सृजाम्यहम. म्हणजे काय? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण या भूतलावर अवतरतात. ग्लानी येते म्हणजे जेव्हा जेव्हा या भूतलावर अन्याय अत्याचार वाढतो, जेव्हा जेव्हा या भूतलावरती प्रचंड 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 पापाचा अतिरेक होतो तेव्हा श्रीकृष्ण इथं अवतरतात. भैया अब क्या कम पाप हो रहे हैं? अरे 7 वर्षाच्या पोरीपासून 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत कुणी सुरक्षित नाही, हे काय कमी पाप आहे?
निरपराध लोकांच्या कत्तली केल्या जातात, माणसं संडासच्या चेंबरमध्ये कोंबून मारली जातात, रक्ताचा अगदी शिडकावा केला जातो, खंडोळ्या खंडोळ्या करून माणसं मारली जातात, गोरगरिबांची घरं लुटली जातात, श्रीमंत राजकारण्यांची घरं वाढत जातात, आमच्यातलेच काही एजंट आणि दलाल मोठे आणि मोठे होत जातात, नर्मदेचे गोटे पुन्हा एकदा निमुळते होत जातात। काय कमी पाप आहे? पण तरीही कृष्ण अवतरतच नाही, बिचारा बिझी असावा। एवढ्या सगळ्या गोपिका आहेत, कुठल्या तरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा, अजून काही तो येत नाही। अडचण कुठे आहे? प्रॅक्टिस इतकी चांगली आणि तत्वज्ञान, म्हणजे तत्वज्ञान इतकं चांगलं आणि प्रॅक्टिस का बरं अशी? हिंदू धर्माच्या तत्वज्ञानात सांगितलं होतं की सृष्टी के कणकण में ईश्वर है, सृष्टी के कणकण में ईश्वर है, ईश्वर कुणात नाही, ईश्वर माझ्यात आहे, ईश्वर तुमच्यात आहे, ईश्वर या खुर्चीत आहे, ईश्वर या टेबलमध्ये आहे, ईश्वर या ध्वनिक्षेपकामध्ये आहे, ईश्वर या बॅटरीमध्ये आहे, ईश्वर या मोबाईलमध्ये आहे, ईश्वर सगळीकडे आहे। नाहीतरी हिंदुइझमने सांगितलं होतं की कुणीतरी भक्त प्रल्हाद नारायण 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 करत होता, हिरण्यकश्यपाने त्याला विचारले, अरे कुठे आहे तुझा नारायण, कुठे आहे तुझा देव, या खांबात तुझा देव आहे का? तो म्हणला हो खांबात माझा देव आहे, लाथ मारली आणि देव बाहेर आला, बाहेरच आला चक्देव, म्हणजे देव सगळीकडे आहे। आता जर देव सगळीकडे असेल, सगळीकडे त्याचं अस्तित्व असेल, अगर सब तरफ खुदा है, हर जगह पर उसके होने का एहसास है, यही हिंदुओं की अहम फिलोसॉफी है, इसी बात पर वो हिंदुत्व चलाए आ रहे हैं। तो खुद को हिंदुत्ववादी मानने वाले तमाम बीजेपी के, तमाम शिवसेना के चले चपाटे इस बात पर जरा गौर करे कि अरे जर ईश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे, जर हिरण्यकश्यपाने लाथ मारल्याबरोबर खंबातन देव आला, म्हणजे देव सगळीकडे आहे, आणि हे जर मान्य असेल कट्टर हिंदुत्ववादी असणाऱ्या गल्ली बोळातन फिरणाऱ्या शेंबड्या पोरांना आणि चळ भरलेल्या म्हाताऱ्यांनाही हे मान्य असेल, तर मग राम अयोध्येतच जन्मला हा वाद कशासाठी घालताय? म्हणा की राम सगळीकडे आहे, अयोध्येतच काय? काय नाळ कापायला गेलतात काय? तिथं कपाळणा म्हणायला गेलतात त्याचा कोणी? गेलतात कोण? लॉजिकली तुम्हीच सांगता आणि लॉजिकली तुम्हीच त्याच्यात वाद घालता। अरे तुमचंच लॉजिक तुम्ही बरोबर मांडत नाही, तुमच्या स्वतःच्याच लॉजिकवर तुम्ही प्रश्नचिन्ह लावून घालता। मुळात अडचण अशी आहे की प्रत्येक धर्माचा अभ्यास केल्यावर आमच्या असं लक्षात येतं की धर्म आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये असलेले मुल्ला मौलवी पुजारी पंडित पादरी बडवे भट ब्राह्मण यांनी मुळात धर्माचा खरा अर्थच सर्वसामान्य माणसांना कळू दिला नाही। धर्म म्हणजे काय ते सर्वसामान्यांना कधी कळलंच नाही। सर्वसामान्य माणूस फक्त धर्माच्या नावाने आतंकी कसा बनवायचा, त्याला भावनिक कसा करायचा, एवढंच चालत राहिलं। कारण राजकारणासाठी सत्ता कारण आणि धर्मकारणाची साठगाठ करून इथं तत्त्वताज चालवण्याचा एक अतिशय घाणेरडा खेळ इथल्या राज्यकर्त्यांनी चालवला। मी जर